कधी कधी सहजच पाहिलेली स्वप्नसुद्धा पूर्ण होतात, आपल्याला विश्वासही नसतो आणि त्या गोष्टी प्रत्यक्षात समोर येऊन उभ्या राहतात. असंच माझंसुद्धा कधीतरी न कळतपणे पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं आहे आणि आज ती गोष्ट, ते सरप्राईज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो वॉरियर्स, दिस इज सुप्रिया अँड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल वेअर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड. तर एक अशी गोष्ट जी ओपन करण्यासाठी मी मागचे बरेच दिवस झालं स्वतःवरती कंट्रोल केलं आहे, जे मी जो बॉक्स मी ओपन पण नाही केला आहे, मला काहीतरी मिळालं आहे आणि ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. बट तुम्ही सगळेजण बिझी होतात आणि त्यामुळे मला तुम्हाला डिस्टर्ब नव्हतं करायचं, म्हणूनच थोडं लेट. पण येस, हे मी तुमच्यासोबतच ओपन करणार आहे आणि हे काय असेल तुम्ही गेस करू शकता. हे खूप दूरवरून आलं आहे, 2 महिन्यांचा प्रवास करून आलं आहे. तर डेफिनेटली म्हणजे मी तर खूप एक्साइटेड आहे हे गिफ्ट ओपन करण्यासाठी आणि हा आनंद मला नक्कीच, जसं मी प्रत्येक वेळी तुमच्यासोबत शेअर करते, तर जसं हे माझं स्वप्न आहे किंवा जसं हे मला मिळालेलं आहे, तर याच्यावरती जेवढा हक्क माझा आहे तेवढाच हक्क तुम्हा सगळ्यांचा आहे, कारण तुम्हा सगळ्यांमुळे मला हे मिळालं आहे. मग हे काय आहे? तर ॲक्च्युली याच्यावरती एक लेटर आहे, मी काय आहे ते लगेच नाही सांगणार आहे, ओपन केल्यानंतर मग तुम्ही पाहू शकता की काय असेल याच्यामध्ये. ठीक आहे, तर याच्यावरती एक लेटर आहे, ती मी बाहेर काढते. कणे हे क्लिअरन्सचं आहे, जे की आय थिंक म्हणजे इंडियामध्ये आल्यानंतर हे पूर्ण एक क्लिअरन्स फॉर्म आहे. ठीक आहे, तर याच्याशी की आपल्याला घेणं देणं नाही, मी थोडा वेळ बाजूला ठेवते. लक्षात घ्या, म्हणजे मी इंडियामध्ये आल्यानंतर म्हणते म्हणजे हे बाहेरून कुठून तरी आलं. तुमच्यापैकी काही जणांनी गेस केला असेल की हे काय आहे, तर मी हे आता ओपन करते आणि मग आपण बघूयात की याच्यामध्ये काय निघतंय. मी तर खूप एक्सायटेड आहे आणि ॲक्च्युली हे म्हणजे माझ्याकडे येऊन मला वाटतं आहे 1-10 दिवस झाले असतील, बट मी हे ओपन नाही केलं. माहिती आहे का? कारण तुम्ही सगळे बिझी होतात. म्हणजे ॲक्च्युली बरेचसे जे वॉरियर्स आहेत जे मला इकडे पण फॉलो करतात, तर ते त्यांच्या तयारीमध्ये अर्थातच बिझी होते, त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करणं मला योग्य नाही वाटलं आणि मग मॅडमनी शेअर केले म्हटल्यानंतर काहीतरी इम्पॉर्टंट असेल म्हणून बघतात, म्हणून नाही केलं. आणि मी पण ॲक्च्युली त्यांच्यासोबत बिझी होते, बट मी खूप एक्सायटेड होते हे ओपन करण्यासाठी, पण मी केलं नाही. हे कसं ओपन करायचं आहे? अच्छा, इकडून पॅक आहे. खूप हेवी आहे हे, ॲक्च्युली 1.5 किलोच्या आसपास याचं वेट आहे. हा मम्मा, हार्टबीट्स वाढायला लागले माहिती आहे. ओके, सो आपण पाहणार आहे की हे काय आहे ॲक्च्युली. आय एम गोना ओपन इट. ओके, एवढं तर कळलं असेल की हे यूट्यूबकडून आहे. इथे एक छोटंसं कार्ड आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर सबस्क्रायबर माइलस्टोन. ओके, अँड नाव दिस इज लेटर. लेटरच्या पहिलं हे बघूया. ओ माय गॉड, कॅन यू सी इट? वॉरियर ऑफिसर. हे उलटं दिसत असेल मी तुम्हाला सरळ करून दाखवेन. ठीक आहे, मी याची इमेज टाकेन. कसे पहिल्यांदा हे वाचते. Do you remember your first subscriber? Yes, I remember my first subscriber. 100 number subscriber I don't remember actually. And 1000th, I don't know who was that person. But yes, jevde pan majhe subscriber hai, thank you very much. Chances are do and we know that you will definitely remember your 100k number subscriber. Your fans may have found you while searching YouTube, learn about you through a friend, or maybe you showed up as a recommended video. No matter how they came to your channel, fans stayed and their numbers increased because of your unique voice and the excitement of being part of the growing community that you established. Oh my god, my voice is unique. We are thrilled to see the development of your community and are proud to honor your impressive milestone of reaching 1 lakh subscriber, that is 100k subscribers, with the Silver Creator Award. Congratulations.
We know that you have many more stories to share with your community, and we know that your fans can't wait for you to engage and amaze them even more with your commitment and creativity, definitely. So keep creating, keep building. We can't wait to see what you will do next, and we are here to support you along the way. And who knows, when you reach your millionth subscriber, we may just write you and ask, do you remember your 1 lakh subscriber? Yes, sincerely. Okay, so now I'm gonna open this. Actually, me open kele already, but main isko bahar nikalne wali hu. Oh my god! Oh my god! Oh my god! How much it is shining! See! कॅन यू बिलीव्ह? म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलं की कधीतरी अचानकपणे बघितलेली स्वप्न पूर्ण होतात, जेव्हा मी सहज म्हणजे माझं यूट्यूब चॅनल सुरू झाल्यानंतर, ॲक्च्युली त्यावेळेला काही माझं असं काही नव्हतं की मी 1 लाख सबस्क्रायबरपर्यंत जाईन वगैरे, बट हां, मी कुठला तरी एक व्हिडिओ पाहिला होता. एक मुलगी होती, महाराष्ट्रीयन ॲक्च्युली, आणि मी तिचं सिल्वर प्ले बटन अनबॉक्सिंगचा व्हिडिओ पाहिला होता. अँड आय वॉज जस्ट थिंकिंग, आपल्याला तर हे कधी होणारच नाही, म्हणजे माझे तर कधी स्वप्नात पण मी विचार केला नव्हता की 1 लाख सबस्क्रायबर्स होतील. बट यु नो, तिचा तो आनंद पाहून मी खूप खुश झाले होते. आणि ॲक्च्युली मी घरातल्यांना पण दाखवलं होतं की तिला हे मिळालं आणि अमेरिकेवरून आलं आहे. आणि मग त्याचं एक असतं ना, बाहेरून म्हणजे कितीही झालं, आपण कितीही मॉडर्न युगामध्ये गेलो किंवा आपण कितीही शिकलेल्या किंवा अशा या लोकांमध्ये राहिलो, तरीसुद्धा जे बेसिकली गावातून येतात, जे आपलं मूळ ठिकाण असतं, तर तिथले जे आपल्या डोक्यामध्ये येणारे फिलिंग्स असतात, म्हणजे अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्ही अगदी छोट्याशा खेडेगावातून असाल आणि तुम्ही एखाद्या वेळेस सिटीमध्ये गेलात, तर आकाशातून उडणारं विमान जर खूप खालून तुम्हाला दिसलं तरीसुद्धा आपण त्याच्याकडे बघत असतो आश्चर्याने. ठीक आहे, म्हणजे आय डोंट केअर की लोकं काय विचार करतील याच्याबद्दल, पण यु नो, अमेरिकेतून माझ्यासाठी काहीतरी येणार याच्याबद्दल मी खूप एक्साइटेड होते आणि मी खूप वाट पाहत होते याची. ॲक्च्युली हे 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर मिळतं आणि मला असं वाटलं नव्हतं कधी की माझे 1 लाख सबस्क्रायबर होतील, पण तुम्ही सगळ्यांनी खूप 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 विश्वास दाखवलात माझ्यावरती, खूप खूप प्रेम दिलं मला, आणि त्याच्यामुळेच मी सुरुवातीलाच म्हटलं की हे माझं नाही, हे तुमचं अवॉर्ड आहे जे की आपल्याला मिळालेलं आहे यूट्यूबकडून. याच्यावरती वॉरियर ऑफिसर असं स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे, फॉर पासिंग 1 लाख सबस्क्रायबर्स फ्रॉम यूट्यूब. आणि ही ॲक्च्युली म्हणजे कसं आहे ना, की आपण कशाला सक्सेस मानतो, कशाला अचीवमेंट मानतो, हे ज्याच्या त्याच्या प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. आणि जर आपण प्रत्येक वेळी दुसऱ्याच्याच विचाराने जर ठरवायचं म्हटलं तर मग जे आपल्याकडे आहे त्याचा पण आपल्याला आनंद घेता येत नाही. ठीक आहे, बट हां, हे जेव्हापासून येणार होतं याची खूप प्रोसिजर होती. आणि ॲक्च्युली त्यांनी एक मेल पाठवला होता मला, आय थिंक 28 फेब्रुवारीला, बट तो मेल माझ्या इनबॉक्समध्ये दिसतच नव्हता. आणि मग त्यामुळे मला खूप खूप उशिरा पाहिला मी ॲक्च्युली तो मेल, ज्याच्यामध्ये मग ते सगळं पॅन कार्ड व्हेरिफिकेशन वगैरे सगळं काही होतं. आणि मग त्याला मी खूप लेट रिप्लाय दिला, विच इज नॉट गुड थिंग ॲक्च्युली, पण मी काय करणार ना, मला तो सापडलाच नाही. आणि मग अजून का त्याची काहीच अपडेट येईना, म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर पण बरेच दिवस का अपडेट येईना, म्हणून मग मी जस्ट मग कीवर्ड्स टाकून मी सर्च केलं तेव्हा मला तो मेल सापडला. आणि मग नंतर मी रिप्लाय वगैरे केलं, देन हे आलं. आल्यानंतर मग परत घरी आल्यानंतर पण मग मी 8 दिवस झालं वाट पाहत होते. ॲक्च्युली हे ज्या ॲड्रेसवरती आलं तिथे मी नव्हते, तिथून मी हे आणून 5-6 दिवस झाले, पण मी हे ओपन नाही केलं कारण मला याचा व्हिडिओ बनवायचा होता, तो तुमच्यासोबत शेअर करायचा होता. आणि तुम्ही सगळेजण खूप बिझी असतात आपल्या आपल्या कामात, मग म्हटलं आता थोडेसे रिलॅक्स झालं असाल तर मग डेफिनेटली तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला आवडेल, म्हणून मग मी हा शेअर केला. आणि जसं मी म्हटलं, नकळत पाहिलेली स्वप्न तर पूर्ण होतात, मग जी तुम्ही जाणून बुजून पाहिली आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे, ती तर डेफिनेटली पूर्ण होतील. मला माहीत नाही की म्हणजे याला लोक काय म्हणतात किंवा काय म्हणतील, बट यु नो, माझ्यासाठी ही एक अचीवमेंट आहे, माझ्यासाठी माझ्या लाईफमध्ये मी काहीतरी अचीव केलं, अँड डेफिनेटली ते सेलिब्रेट करणं हे म्हणजे अर्थातच मी नेहमीच हे तुम्हाला सांगत आली आहे की लोकांच्या हिशोबाने जर प्रत्येक वेळी तुम्ही तुमचा आनंद सेलिब्रेट करायला जाल तर आयुष्यात कधीच आनंदी नाही होऊ शकणार. तुमच्या लाईफमधली अगदी छोटी अचीवमेंट जरी असेल तरीसुद्धा ती तुमच्यासाठी एक अचीवमेंटच असते.
मग जसं आता हे आलं तर मग लगेच मला विचारलं सोडून मग पुढचं कधी मिळणार, अरे बाबा पहिलं आलं आहे ते मी आत्ता ओपन केलं आहे, मला याचा आता आनंद घेऊ द्या आधी आणि मग पुढचं बघूयात. तुम्ही लवकर लवकर सबस्क्राईब केलं तर डेफिनेटली पुढचं मिळेल. आणि जर तुम्हाला फॉर युअर सुप्रियावरचे व्हिडिओज असेच मोटिवेशनल वाटत असले तर इकडे पण सबस्क्राईब करा ना, म्हणजे इकडचं पण सिल्वर प्ले बटन येईल माहिती का. आणि मी त्याची वाट पाहते खूप जास्त. वॉरियर ऑफिसर जे नवीन आहे तिथे त्यांना मी सांगते, वॉरियर ऑफिसर हा माझा एक एज्युकेशनल चॅनल आहे जिथे 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत ऑलरेडी. आणि 1,00,000चं छोटंसं सेलिब्रेशन मी केलं होतं, खरं तर ते मला मोठं करायचं होतं बट मी नाही करू शकले, बट काही ठीक आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. आणि आता हे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे तर याला मी मस्तपैकी ठेवणार आहे, याची मी खूप काळजी घेणार आहे. आणि हे खरंच म्हणजे थोडं हेवी पण आहे बट यू नो म्हणजे मी खूप वेळा ज्यावेळेला पण मला कधी यूट्यूबवरती काही अडचणी येत होती त्यावेळेला मी सर्च करायचे मोठे मोठे यूट्यूबर्सचे व्हिडिओ की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, टेक्निकल काही इशू, तर त्यावेळेला मी पाहायचे आणि मी कधी असं विचार नव्हता केला की माझ्याकडे असं येईल. बट येस, हे तुमचं आहे, तुमच्यामुळे मिळालेलं आहे आणि याचं अनबॉक्सिंग मी खूप दिवस वाट पाहत होते, फायनली मी हे ओपन केले. सो थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम करत राहा, असंच सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टमुळेच सगळं काही शक्य झालं आणि तुम्ही सपोर्ट केला तर डेफिनेटली अजून खूप काही आपण करू. मी सुद्धा माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये गाईड करण्याचा. आयुष्यातले काही प्रॉब्लेम असतील, एक्झामशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, मला जेवढं कळतं किंवा मला जेवढं माहिती आहे, मी जेवढं काही शिकले ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. सो आय होप तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, तुम्ही एन्जॉय करत असाल, तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी तर शिकत असाल पण त्याचबरोबर आयुष्याच्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला माझे व्हिडिओज मदत करत असतील. जर करत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एकदा सेलिब्रेट करा, हिप हिप हुर्रे, 1,00,000 सबस्क्रायबर वॉरियर ऑफिसर. आणि लवकरच कंप्लीट करायचे आहेत वॉरियर सुप्रियाचे, सो जर ते कंप्लीट करायचे असतील तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्यात. खूप सगळ्या गोष्टी आयुष्याशी रिलेटेड मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत, खूप सगळे व्हिडिओज आहेत, खूप सगळे आयडियाज आहेत डोक्यामध्ये बट थोडासा वेळ कमी आहे. सो जसा जसा वेळ मिळेल तसे तसे मी व्हिडिओज घेऊन येत राहीन. थँक्यू, लव यू, टेक केअर. Bye-bye.